झारखंडच्या गढवा जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. 22 वर्षीय मुलगी बिंदी देवी हिच्यासोबत रात्री पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. तर ही घटना अशी की पीडितेची आई ललिता देवी आणि वडील विश्वनाथ भुईया यांनी सांगितलं आहे, मंगळवारी रात्री ते सर्वजण जेवून झोपी गेले होते. रात्री त्यांच्या छोट्या मुलीने सांगितलं की तिची ताई घरी नाही. मुलींच्या आत्याचं घर जवळच असल्याने ती तिथे झोपायला गेली असावी असं तिच्या आई वडिलांना वाटलं. विश्वनाथ भुईया यांनी सांगितले की आम्ही सकाळी तिथं गेलो तेव्हा बिंदी देवी तिथेही नव्हती असं कळलं. त्यानंतर आम्ही तिचा खूप शोध घेतला मात्र काही शोध लागला नाही. संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास गावातल्या नागरिकांना झाडीत मृतदेह दिसल्याची चर्चा ऐकू आली. तेव्हा तिथे जाऊन पाहिलं तर तो माझी मुलगी बिंदी देवीचा मृतदेह होता. युवतीवर बलात्कार करून त्यानंतर तिची हत्या करण्यात आली आहे असा अंदाज लावला जात आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी शाबाज अन्सारी यांनी सांगितले की ग्रामस्थांकडून मृतदेह दिसल्याबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेत पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आला. या प्रकरणी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तपास केला जात आहे. अलीकडे बलात्काराच्या घटना तसेच त्या घटनांमधलं क्रौर्यही वाढत असल्याचं अनेक घटनांमध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे साहजिकच महिला मुलींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं. आत्ताची घटना ही त्याला अपवाद नाही.